अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करीत बहुजन क्रांती पक्षाने तहसीलदार कार्यालयातील दालनात जाऊन जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. बहुजन क्रांती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीश पालवे यांनी सांगितलं की नगर जिल्ह्यात गावोगावी चारा डेपो शिधापत्रिका मधील दोष पूर्णपणे मोफत धान्य वाटपातील अडचणी दूर व्हाव्यात निराधार अंध अपंग यांचे अनुदान त्वरित देऊन दाखल करण्यात आले आहे. दावणीवर चारा मिळाला पाहिजे. शिधापत्रिका दुरुस्त करण्यासाठी 200-200 रुपये लोकांकडून घेतले जातात. ही गोरगरिबांची लूट शासन करताय. तर ते संगणकीकरण पूर्णपणे मोफत करावं आणि या ठिकाणी विधवा परित्यक्ता या वृद्ध कलावंत यांना पेन्शन मिळावी. सातवा वेतन आयोग नंतर लागू करा. अगोदर तुम्ही या वृद्ध कलावंतांची पेन्शन द्या, विधवांची पेन्शन द्या, संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज मंजूर करा. अशा प्रकारचा आम्ही आज या ठिकाणी त्यांना इशारा दिलेला आहे, निवेदन दिलेलं आहे. आणि हे जर यांनी ऐकलं नाही, जर हे चारा दावणीवर मिळाला नाही, येत्या 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन आम्ही होऊ देणार नाही. प्रस्ताव मंजूर करण्यात यावा. तसेच गावोगावी असलेले भजनी बँड पथक पोतराज गोसावी डोंबारी कलाकार वासुदेव डोंबारी यांना मानधन मिळावे असंही यावेळी सांगण्यात आलं. कृषी कार्यालयातील तहसील कार्यालयात नवीन इमारती सुरू कराव्या इत्यादी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ध्वजारोहण करून देणार नाही असे तहसीलदार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले. या निवेदनावर प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत नवगिरे, जिल्हा अध्यक्ष वजीर शेख, सरचिटणीस सुधाकर शेरकर, सागर गावडे, गणेश गोरे, भगवान घुगे, संभाजी पालवे, सुधाकर कारखेले, पठाणखान, संदीप सातपुते, विकास पालवे यांच्याही सह्या घेतल्या गेल्यात. आता या निवेदनातून यांच्या मागण्या पूर्ण होतील का याकडे या सर्वांचं लक्ष लागलंय. सुनील नजन, दक्ष पोलीस न्यूज, अहमदनगर.